बाहेर येतोय हेच आपल्या घरामध्ये पडू नये ना आपण ना चॅलेंज नाही घेऊ शकत. मॅक्झिमम लोक आपल्याच घरी आहे ना सेम बघा सगळे नवीन गोष्टी आहे तिकडे सो सेफ आहे सेक्युरिटी प्रिडिक्टेबल आहे सो क्वाची आहे फॅमिली आहे कम्फर्टेबल आहे त्याच त्याच गोष्टी. वॉशरूम कुठे आहे माहिती आहे आपल्याला दोन मिनिटात वॉशरूम. पाणी पाहिजे असेल पाणी कुठे आहे बाबा इकडे आहे. फ्रीज कुठे आहे इकडे. भूक लागलं तर कुठे इकडे. सगळे नवीन गोष्टी आहे तिकडे इकडे राहून काही होणार नाही. तर आज मी डिस्कम्फर्ट झोन मध्ये सर रोज एका जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये रोज नवीन पब्लिक. सो मी सिलीगुडीला गेलो होतो आता दोन महिन्यापूर्वी. सिलीगुडी म्हणजे तिथून बांगलादेशचा बॉर्डर 3 किलोमीटर आहे. तिथे जाऊन धनाधन धनाधन हिंदी मध्ये बोललो आणि निघलो. सो रोज एका जिल्ह्यात आहे हे डिस्कम्फर्ट आहे सर. आपल्याच घरी आपल्या 4 लोकांसोबत तिथेच पडू नये. आपण त्याच कंपनीमध्ये कामाला आहे कितीतरी वर्षापासून काही प्रगती नाही काही डेव्हलपमेंट नाही काहीच नाही. सो असं राहून होणार नाही सर. सो आपल्याला डिस्कम्फर्ट झोन मध्ये यावं लागेल. आपल्याला असं काहीतरी आव्हान स्वीकार करावं लागेल. तयार आहे तुम्ही आव्हान स्वीकार करायला? काय आव्हान स्वीकार करायचं थोड्या वेळाने बघू आपण. इकडे बघा सर. सो 95% ना पॉप्युलेशनचा माइंडसेट कसं आहे बघा सर. हे 95% लोक एकदम थकलेले हरलेले घाबरलेले निराश डल हे सगळे लोकांना एक छोटंसं जीवन जगतात. पण 5% लोकांना सर सो कॉन्फिडंट असो त्यानंतर फुलफिलमेंट आहे ना सो एक्साइटमेंट एनर्जी या सगळ्या गोष्टी 5% माइंडसेट मध्ये तुम्हाला यावं लागेल. सो 95% पब्लिक आहे ना सर एकदम डल पब्लिक आहे. 95% थकलेले हरलेले निराश. सो माझ्या फ्रेंड्स आता हुंडी खाली घालून चालतात हे 95% पब्लिक तर खाली घालून बोलतात ना सर. इंडियन आर्मीचे लोक बघा सर एकदम छाती एकदम स्ट्रॉंग आहे. आर्म स्ट्रेट आहे छाती समोर आहे पोट आतमध्ये आपलं पोट बाहेर छाती आत आणि आर्म खाली. जिंकायचं एक पण काही दिसत नाही आपल्याकडे ना. सो आजपासून एकदम आर्म स्ट्रेट एकदम बोला असं आर्म स्ट्रेट.